हरिओम, माझं नाव राजश्री वीरा प्रवीण सिंह करवटकर. मी गिरगाव उपासना केंद्रामधून बोलते आहे. ॲक्च्युली आमचे म्हणजे बापू म्हटलं तर आमचे सर्व सर्वस्वच आहेत, कारण बापूशिवाय आम्ही काहीच नाही. ह्याचा एकदम चांगला उदाहरण म्हणजे ॲक्च्युली मी बीएड केलं 2005 मध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर 4 वर्ष मी माझ्या मुलाच्या शाळेत शिकवत होती, पण ते पण टेम्पररी बेसिसवरती, म्हणजे असं परमनंट, कारण मी बीकॉम बीएड असल्यामुळे गव्हर्नमेंट जॉब्स इझिली अवेलेबल नव्हते. तर खूप स्ट्रगल मला करायला लागलेलं होतं, म्हणजे ट्युशन्स घ्यायचं हे म्हणजे परत ते शाळेचं हे ते, म्हणजे एकदम फ्रस्ट्रेटेड झालेले. मी म्हटलं ॲटलीस्ट माझं म्हणजे बीएड केल्यानंतर तरी मला इझिली जॉब अवेलेबल होईल, पण मला ब्रेक कुठे मिळत होत्या, कंटिन्युटी होती, म्हणजे लीव वेकन्सी असेल तरी कंटिन्युटी होती. तर असं एक दिवस एक वर्ष आम्ही ना 2008 मध्ये मला वाटतं मी गावी गेली मे महिन्यात, आणि इकडे माझे वडील खूप आजारी पडले, खूप म्हणजे खूप, की त्या वर्षी पहिल्यांदा आयुष्यात 8 दिवसात मला परत यायला लागलं मुंबईला, कारण ते खात पीत नव्हते. तर माझ्या आईने सांगितलं तू आलीस तर बरं होईल म्हणून, आणि तसंच माझे मिस्टर गावी होते, मी आले. आणि म्हणजे खरं सांगायचं तर मी आले ते का बापूनी बोलवलं मला माहिती नाही, तर असंच म्हणजे मी आल्यानंतर एक दिवसाने ते खायला लागले. आणि लगेच तिसऱ्या दिवशी माझी एक शाळे म्हणजे बीएडची एक मैत्रीण होती, तिने मला कॉल केला की की तू राजश्री येशील का म्हणून, असं असं वेकेन्सी आहे. तर मी म्हटलं अगं मला कोण घेणार, कारण मला ना सोरायसिसचा खूप प्रॉब्लेम होता, आणि एवढं सोरायसिस ॲग्रिवेट झालेलं होतं की त्यावेळेला मी गेले चल म्हटलं जाऊया म्हणून. आणि त्यांनी म्हणजे तिकडे कसं ही आणि बँड्राची एक वेल नोन स्कूल आहे आर्यविद्या मंदिर म्हणून, ओके, बँड्रा इसला, तर ती शाळा मी बाहेरूनच बघून म्हटलं या शाळेत मला कोण घेणार आहे कसं आणि माझं कसं होणार म्हणून. तरी पण मी माझं बायोडेटा घेऊन गेले आणि तिकडे 1.5 तास मी थांबले बाहेर. तर मी म्हटलं जाऊ दे आता काय, मी त्या मुलीला बोलवलं म्हणजे मैत्रिणीला बोलवलं, तर ती काही यायला तयार नाही, म्हणजे तिला कोणी निरोपच कन्व्हे केला नव्हता, कारण 2 ज्योती नावाच्या टीचर्स होता. तर दुसरी बोलली की मी नाही बोलवलं म्हणून, तर ते तिकडे झालं. नंतर मी म्हटलं जाऊ दे, हे त्या जो वॉचमॅन असतो त्याच्या हातात मी दिलं आणि म्हटलं हे प्लीज तुम्ही ऑफिसमध्ये द्या म्हणून, आणि मी निघाले. आणि तेव्हा तर माझी कंडिशन एवढी बेकार होती की सगळं तोंडावर माझे सोरायसिस, म्हणजे लाल 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 असं, म्हणजे एखादा माणूस बघून घाबरे अशी परिस्थिती होती. आणि माझ्या लेकाला मी घेऊन गेली, मी म्हटलं चल काही नाही होणार म्हणून. आणि आम्ही तिकडून मग रिक्षा केली आणि हे भर दुपारी 12 ची गोष्ट आहे, म्हणजे सकाळी मी 9 वाजता गेली, 12 वाजता मी तिकडून निघाले आणि कॉजवेला गेले आणि तिकडून आम्ही बस पकडून परत घरी यायला निघालो माहीमवर. तर तितक्यात मला फोन आला, म्हणजे जी फॅसिलिटेटर होता तिचा फोन आला की ती बोलली सॉरी मी आम्हाला तिचा आत्ता रिझ्युम मिळाला, तू परत येऊ शकतेस का. मी निशूला विचारलं, निशू माझा मिळला, त्यांना म्हटलं काय करूया जाऊया का रे, तो बोला मग चल जाऊया म्हणून बघूया काय होतं ते. आणि आम्ही गेलो, तिकडे गेल्यानंतर टचवूड बापूंची कृपा मला काहीही विचारलं नाही, फक्त तिने मला एवढंच विचारलं मी तुझा रेझ्युम वाचला आहे तू डेमो देशील का उद्या. मी म्हटलं लगेच उद्या, तर बोलले 2-3 डेमो दे म्हणून. तर म्हटलं ठीक आहे काय ते सांग मला म्हणून, आणि मग त्यांनी मला ते हे दिलं आणि सांगितलं उद्या ये म्हणून. तर दुसऱ्या दिवशी मी गेली, मी 2 डेमो दिले 3 डेमो दिले, तर ती बोलली ओके मी तुझं हे सगळं अप्रुव्हल हे केलेलं आहे आणि बँड्रा वेस्ट आमचं मेन ब्रांच आहे तर तिकडे मी पाठवते म्हणून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं इकडून काय मला कॉल येणार नाही रात्री का सकाळी, नाही त्या दिवशीच संध्याकाळपर्यंत मला वाटतं 5-6 वाजता, म्हणजे मी जाऊन सकाळी 12 वाजेपर्यंत घरी आलेली होती, 5 का 6 वाजता मला कॉल आला की तुम्ही उद्या हे फायनल इंटरव्ह्यूसाठी येऊ शकतात का मॅनेजमेंट बरोबर. मी एकदम उडाले, म्हटलं अरे मॅनेजमेंट एकदम लगेच एवढं हार्ड अँड फास्ट कसं, कारण माझ्या आधी कितीतरी त्या लोकांनी रिझ्युम पाठवलेले होते म्हणजे असं एक्नॉलेज करून, पण सगळ्यांना रिजेक्ट केलेलं त्यांनी. म्हटलं देवा काय होणार आहे मला माहिती नाही, पण तू आहेस माझ्या बरोबर मी बिंदास जाणार आहे. आणि मी गेले आणि इमॅजिन करा म्हणजे तिकडे एक ते मॅनेजमेंटचे 2 माणसं बसले होते, त्यातला एक डॉक्टर ओके आणि एक दुसरा मॅनेजमेंटमधला, तो सी म्हणजे त्यांच्याच ह्याच्यातला होता कमिटीवरचा, आणि तो एवढा स्ट्रिक्ट होता तो सगळ्यांना रिजेक्ट करत होता. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, त्यातला एक प्रश्न विचारला तुझ्याबद्दल सांग म्हणून. मी म्हटलं माझ्याबद्दल मी काय सांगणार ना,
आपणच आपल्याबद्दल काय वावा करणार आहे. तर पण मी म्हटलं मला मुलांना शिकवायला आवडतं आणि मी त्याला थोडे एक्सपिरियन्स सांगितलं की माझी मुलं अशी आहेत, म्हणजे ज्या ज्या शाळेत मी शिकवलेले आहेत ती मुलं मला रस्त्यात जरी भेटली ना तरी माझ्या तिकडे उभे राहून पाया पडतात. की म्हणजे ते मी कमवलंय म्हटलं. पैसे माणूस सगळेच कमवतात पण जे रिस्पेक्ट आणि ते आपुलकी असते ना की बाबा हा तू माझी टीचर आहेस मला अभिमान आहे हे मी कमवलंय म्हटलं. तर ते म्हणाले ठीक आहे. आणि दुसरे जे ग्रस्त होते म्हणजे ते नंतर आले पण त्यांनी मला सगळं बघितलं आणि त्यांनी मला काही विचारलं ते फक्त हसले आणि बसले. तर मी म्हटलं हे काय मला घेणार आहे, हे एवढे उच्च कोटीची एकदम शाळा आहे म्हणजे नावाजलेली शाळा आहे आत्ता पण सगळ्यांना माहिती आहे ती. आणि मी बाहेर आली. बाहेर आल्यावर एक 5 मिनिटात त्या काउंटरवरती शीतल नावाची एक व्यक्ती होती म्हणजे जी ॲडमिनिस्ट्रेशनचं बघायची. ती म्हणजे तू बापू बघते आणि मी बापूंची वही लिहायला लागली बाहेर बसून. ती बोली तू बापू बघताय? म्हटलं हो मी बापू बघताय. म्हटलं का? बोली नाही तुला माहिती आहे आतमध्ये ते सर काय बोलले? म्हटलं नाही मला कसं कळणार ना. तर ती बोलले की ॲक्च्युली तुला त्यांनी रिझ्यूम घ्यायला सांगितलंय उद्याच्या उद्याच आणि ते बोलले ह्या व्यक्तीपेक्षा बेटर व्यक्ती आपल्याला मिळू शकत नाही म्हणून. म्हणजे माझ्या हातावर म्हणजे अक्षरशः म्हणजे अंगावर काटा उठला. म्हणजे एवढी नावाजली शाळा आणि आजपर्यंत त्या शाळेत केव्हाही मला काय प्रॉब्लेम मला काय असेल आज मी जे काय आहे ते बापूंमुळेच आहे. कारण बापूच माझ्या पाठीशी म्हणजे मी भांडते त्यांच्याशी कारण आपल्या वडिलांशी आपणच भांडू शकतो ना आपण लोकांकडे नाही जाऊ शकत. पण आजपर्यंत बापूंनी मला म्हणजे एवढी साथ दिलेली आहे ना की मी एवढंच म्हणते की त्या शाळेतूनच मी रिटायर होऊ दे म्हणून. म्हणजे थोडीच वर्ष आहेत आता तिकडे पण तरी पण पण म्हणजे बापूंनी मला एक एक असं म्हणजे म्हणतात ना एक छोट्या जागेवरून आणून डायरेक्ट मोठ्या जागेवर बसवलं. आणि आजपर्यंत मी बापूंकडे म्हणजे मी न मागता बापूंना माहिती आहे की मला माझ्यासाठी काय चांगलं आहे ते मी न मागताच माझ्या पुढ्यात असतो. त्याच्यामुळे खूप खूप अमान्य आहे बापूंची पण मोठ्या आईची पण आणि माझ्या कुलस्वामींची पण. आणि अशीच कृपा त्यांची आमच्यावर हवं म्हणजे माझ्या फॅमिलीवरती सुद्धा. ही रोज सकाळी प्रार्थना करताना सुद्धा माझ्या फॅमिलीचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि जगात जे काय होते वाईट नाही एवढीच प्रार्थना करते की ते सगळं बापूंनी निस्तरू दे म्हणून सगळ्यांना सुखी ठेव म्हणून. आणि बापू नेहमी ते करतात अंबनीय बापू त्याच्यासाठी.